नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी कर्मवीर अण्णांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहावे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोड येथे केले. रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय CBSE आणि मराठी माध्यमिक विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135व्या जयंतीचा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमात इंदोर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालयातील जतीन ठाकूर या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, रयतचे जनरल बॉडी सदस्य YT देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ ST गडदे, मराठी माध्यमचे चेअरमन शरद खारकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. वसुली आणि वाटाघाटी एवढाच कार्यक्रम राबवणाऱ्या ठाकरे सरकारने गुंडाळलेली वैधानिक विकास मंडळे पुन्हा स्थापन करण्याचा निर्णय घेऊन शिंदे फडणवीस सरकारने विकासाचा मार्ग पुन्हा मोकळा केला आहे. अशा शब्दात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. केवळ राज्यपालांविषयीचा आकस आणि त्यांच्या अधिकारावर गदा आणण्यासाठी ठाकरे सरकारने राज्याच्या विकासालाच खीळ घातली आणि वसुलीचा एक मार्गी कार्यक्रम राबवला अशी टीकाही त्यांनी केली. विकास कार्यक्रमांसाठी निधी वाटपाचे अधिकार राज्यपालांच्या हाती गेले तर वसुली आणि वाटाघाटींचे मार्ग बंद होतील या भीतीने तत्कालीन ठाकरे सरकारने वैधानिक विकास मंडळाची मुदत वाढवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत असा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला. सिडको निर्मित नागरी वसाहत असलेल्या नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी येथील रहिवासी नागरिकांना होणाऱ्या अपुऱ्या आणि अनियमित पाणी पुरवठ्याबद्दल 11 ऑक्टोबरला भाजपच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या नवीन पनवेलमधील कार्यालयात टाळेबंद आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी सिडकोला निवेदन दिले आहे. हे निवेदन माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांनी सिडकोचे सहाय्यक अभियंता सागर जगदाळे यांनी सादर केले. नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयात सिडकोचे सहाय्यक अभियंता सागर जगदाळे यांना निवेदन देताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, माजी नगरसेविका सुशीला घरत, राजेश्री वावेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सिडको सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत असून अशा बेजबाबदार आणि भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या नवीन पनवेल कार्यालय येथे टाळेबंद आंदोलन करण्यात येणार असून त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सिडको प्रशासनाची राहील असे नमूद करण्यात आले आहे. नवरात्र हा स्त्री शक्तीचा सोहळा असतो. या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी शासनाच्या वतीने 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत 18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची सर्वांगीण तपासणी महापालिका क्षेत्रातील सर्व 6 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती केली जात आहे. त्यानुसार गेल्या 2 दिवसापासून राबवण्यात येणाऱ्या या अभियानास महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2 दिवसात सुमारे 1282 महिलांनी या तपासणी शिबिराचा लाभ घेतला आहे. दरम्यान या अभियानात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या व्यवस्थापकीय समिती सदस्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन तळोजा MIDC च्या उद्योगांना आणखी वाढण्यास मदत करण्यासाठीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे तळोजा MIDC मधील उद्योगांच्या हितासाठी अनेक मुद्दे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर ठेवण्यात आले. त्यानुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांसह तळोजा MIDC ला भेट देण्याचे मान्य केले असून तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने मांडलेल्या मुद्द्यांवर चर्चा करून उद्योगांना आणखी वाढण्यास मदत करण्यासाठी उद्योगांचे प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले. यावेळी तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रेलरला एका दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात
सदर दुचाकीस्वार तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी पनवेलजवळील गव्हाण फाटा येथे असलेल्या स्पीड ब्रेकर धाब्यासमोर घडली आहे. उरण ते पळसपा महामार्गावरील स्पीड ब्रेकर धाब्यासमोर समोरील रस्त्यावर एक नादुरुस्त ट्रेलर उभा होता. त्याच दरम्यान चारफाटा येथे राहणारी 21 वर्षीय सहज आंबेडकर ही तिच्या दुचाकीवरून जात असताना तिने सदर उभ्या ट्रेलरला धडक दिली. या अपघातात ती जखमी झाली असून तिला तातडीने नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आंबेवाडी किल्ला ते निवी विभाग कालव्याला डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा रोहा तालुक्यातील वाशी लांढर बोरघर तळाघर निवी हद्दीतील ग्रामस्थांनी रोह्याचे तहसीलदार आणि कोलाड पाटबंधारे विभागाला निवेदनाद्वारे दिला. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली कोलाड पाटबंधारे विभागाच्या आंबेवाडी किल्ला ते निवी विभाग कालव्याला गेल्या 8 ते 10 वर्षापासून पाणी सोडण्यात येत नाही. कालव्याला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन 15 दिवसात दिले नाही तर कोलाड पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी विठ्ठल मोरे, सरपंच मनोज कळंबे, तुकाराम भगत, राकेश बांबुडे, राजेंद्र जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत कालव्याच्या पाण्याबाबत पाटबंधाऱ्याचे अधिकाऱ्यांसमवेत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन तहसीलदार कविता जाधव यांनी दिले. खालापूर बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या सभेत ॲडव्होकेट सिद्धेश जितेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट सागर चौगुले आणि सचिवपदी ॲडव्होकेट अनघा कानेटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सर्वसाधारण सभेला खालापूर बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा मनोदय नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट जितेकर यांनी यावेळी जाहीर केला. 2 वर्षानंतर सुरू झालेल्या नेरळ कळंब एसटी बसमुळे त्या परिसरातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. 12वीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेतून एसटीतर्फे मोफत पास दिले जातात. तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास दिले जातात. हे पास कर्जत आगारात येऊन काढणे खर्चिक आणि वेळेचा अपव्यय होणारे असल्याने आगार व्यवस्थापकांनी थेट शाळेत जाऊन 221 विद्यार्थ्यांना पास दिले. हे पास विद्यार्थ्यांना विना प्रयास मिळावेत म्हणून कर्जत एसटी आगार व्यवस्थापक शंकर यादव यांनी विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद खरे, अधिकारी अशोक पवार यांच्यासह नेरळ कळंब मार्गावरील पोशीर गावातील श्रमजीवी विद्या मंदिरमध्ये जाऊन 62 विद्यार्थ्यांना तसेच अहिल्याबाई होळकर योजनेच्या माध्यमातून 159 विद्यार्थिनींना मोफत पास दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोईर उपस्थित होते. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाअंतर्गत खालापूर तालुक्यातील लोहो प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 27 किशोरवयीन मुली, 49 गरोदर माता तसेच 22 स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. खालापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रसाद रोकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ सीमा पाईकराव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ अभिजित झुरे आणि नयन परब यांच्यासह केंद्राचे कर्मचारी, आशा सेविका आणि लाभार्थी महिला उपस्थित होत्या. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पहिले संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचा 9 महिन्यांपूर्वी विमान अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून संरक्षण दल प्रमुख हे पद रिक्त होते. आता दुसरे संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती झालेले लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे मे 2021 ईस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले असून त्यांना जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील दहशतवाद विरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे. सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहणार आहेत अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घातली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत अध्यादेश जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेने PFI संघटनेविरुद्ध मोठी कारवाई केली. गेल्या आठवड्यात NIA महाराष्ट्रासह देशात 15 ठिकाणी छापेमारी करत सुमारे 106 PFI कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर मंगळवारी केलेल्या कारवाईत NIA आणखी 170 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर केंद्र सरकारने PFI संघटनेवर बंदी घातली आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंतच्या काळात भाजपच्या वतीने सेवा पंधरवडा राबवला जात आहे. या पंधरवड्याअंतर्गत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सेवा पंधरवडा अंतर्गत प्रभाग क्रमांक 18 भाजप आणि जाणीव एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील यांनी वृक्षारोपण केले. यावेळी भाजपचे सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, महेश सरदेसाई, सचिन नाझरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.